प्रत्येक वेळेसच आमटी करत असताना कांदा लसूण वापरण्याची आवश्यकता नसते. कधी कधी अगदी साध्या सात्विक पद्धतीने केलेली आमटीसुद्धा खूप छान लागते आणि माझ्या घरी तर ही नेहमीच बनते, कारण ही माझ्या आजीच्या पद्धतीची आमटी आहे आणि माझी आजी कांदा लसूण खात नव्हती, त्यामुळं आमच्या घरी नेहमी अशीच आंबड गोड तिखट चवीची चिंचगुळाची मस्त चमचमीत अशी आमटी बनायची. आज आजीचीच पद्धत तुमच्याशी शेअर करणार आहे. रेसिपीला सुरुवात करूया. अगदी चटकदार अशी चिंचगुळाची चमचमीत आमटी आमटी करायला घेऊया. सगळ्यात आधी मी इथं एक वाटी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने शिजवल्यानंतर ही मस्त घोटून घेतलेली आहे. हे वरण शिजवत असताना मी त्याच्यामध्ये थोडेसे अगदी मेथी दाणे घातले होते आणि हिंग हळद थोडीशी घातली होती. आता हे व्यवस्थित घोटून झालेलं आहे आणि पुढचं साहित्य बघूया. आता पुढचं साहित्य आपलं अगदी घरगुतीच आहे, कारण ही आमटी घरगुती साधी पद्धतीची आमटी आहे. तर मी इथं थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग आणि एक चमचा चिंच भिजत घातली होती आणि त्याचा कोळ काढून घेतलेला आहे. असा वाटीमध्ये 15 मिनिट मी भिजवली होती चिंच. त्याचबरोबर फोडणीसाठी तेल, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा पुन्हा एकदा मी मेथी दाणे घेतलेले आहेत, त्यामुळे अगदी खमंग होते आमटी आणि गुळाचा खडा घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे आमटीसाठी. त्यानंतर आपला नेहमीचाच फोडणीचा डबा, जिरं, मोहरी, लाल मिरची पावडर, हळद, कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालून घेऊया 3 चमचे तेल. हे आमटीला फारसं तेल लागत नाही, कारण फार तेलकट आमटी चांगली लागत नाही. 3 चमचे तेल घातल्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये घालून घेऊया मोहरी, 1/2 चमचा जिरं. जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे कढीपत्ता. नेहमी फोडणी करताना गॅसची फ्लेम थोडीशी कमीच ठेवायची, जेणेकरून आपली फोडणी करपत नाही आणि पदार्थाचा स्वाद बिघडत नाही. पाव चमचा हिंग घालून घेतला आहे. आता इथं मी पाव चमचा मेथी दाणे पण घालणार आहे. मेथी दाणे आणि हिंग मगाशी मी वरण शिजवताना घातले होते, पण तरी पण जेव्हा आपण पुन्हा एकदा आमटीसाठी फोडणीमध्ये हे दोन्ही ॲड करतो तेव्हा आणखीन आपल्या आमटीची चव वाढते, त्यामुळे ही टीप पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर घालून घेऊया 1/2 चमचा हळद. 1 चमचा इथं बॅडगी मिरचीचं लाल मिरची पावडर आहे. मिरची पावडर थोडीशी जास्त घातली तरी चालेल, कारण ही मिरची पावडर फारशी तिखट नसते, पण त्यामुळं थोडासा रंग आमटीला छान येतो. आता हे करून घेऊया व्यवस्थित मिक्स आणि यामध्ये आपण जे बाजूला काढून ठेवलेलं पाणी होतं ना हे घालून घ्यायचे. आपल्याला आमटीची कन्सिस्टन्सी किती पाहिजे तेवढं आपण पाणी साईडला काढून ठेवायचं आणि अशी फोडणी केली की त्यामध्ये घालून हे पाणी व्यवस्थित मिक्स करून त्याला छान उकळी येऊ द्यायची. पण ही उकळी येऊ द्यायसाठी आधी आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायची थोडी कोथिंबीर, म्हणजे कोथिंबीरीचा पण स्वाद जसे जसे ह्या पाण्याला उकळी येईल तसा तसा ह्या पाण्यामध्ये उतरेल आणि जेव्हा आपण वरण ॲड करू तेव्हा आणखीन ही आमटी अगदी फ्लेवरफुल होईल. तर कोथिंबीर घातल्यानंतर घालून घेऊया थोडंसं चवीनुसार मीठ. आमटीच्या चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि ह्याला छान आता एक उकळी काढून घ्यायची आहे. इथं बघा उकळी जशी आली की थोडासा ह्या पाण्याचा कलर कसा छान बदललेला आहे आणि जरी तवंग आत्ता दिसला असेल तरी वरण जेव्हा आपण ॲड करू तेव्हा हा सगळा तवंग जाईल आणि आमटी आपली अगदी साधीसुधी होईल. आता ह्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण जे बाजूला घोटून घेतलेलं वरण जे ठेवलं ते त्यामध्ये ॲड करून घ्यायचे. आधी पाणी आणि नंतर असं पाण्याला उकळी आल्यावरती जेव्हा आपण वरण घालतो ह्यामध्ये तेव्हा आमटी खरोखरच खूप छान होते. पण जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही आधी फोडणीत वरण घातलं असेल तर तुम्ही फक्त गरम पाणी आमटीसाठी वापरा, की जेणेकरून गरम पाण्यामुळं मसाल्याचे फ्लेवर अगदी फ्रेश राहतात आणि भाजी आमट्याची चव अगदी छान होते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं की पुन्हा ह्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी यायच्या आधी आपण याच्यामध्ये जो चिंचेचा कोळ काढून ठेवला होता 1 चमचाभर चिंचेचा तर तो कोळ आपण घालून घ्यायचा आहे, म्हणजे या आमटीला अगदी आंबटपणा येईल. आणि चिंच कितपत आंबट आहे त्यानुसारच आपण इथं गुळाचा खडा घालून घ्यायचा आहे. जर जास्त आंबट असेल तर थोडं गुळाचं प्रमाण वाढवा, कितपत आंबट आहे त्यानुसार गुळ आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता जरी आमटीला तवंग दिसत असेल तर जसं जसं उकळी येईल तसा हा तवंग कमी होईल. पण मस्त रंग आलेला आहे आमटीला आणि छान खमंग असा वास येतो आहे आपल्या ह्या आमटीचा. ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि ही आमटी करून बघा. आणि बघा अगदी 5 मिनिटात आपली ही फोडणीची चिंचगुळाची चटपटीत आमटी तयार झालेली आहे. अगदी आजीच्या पद्धतीने मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. वरून घालून घेऊया कोथिंबीर. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.